पुसद तालुक्यातील पोखरी येथे विवाहितीने साडीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून तिची आत्महत्या नसून हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. विवाहितेचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला होता. त्यावेळी 7 जानेवारीला 100 ते 150 नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. विद्या संतोष शिंदे असे मृत विवाहितेचे नाव आहे. विद्या मूळची वसमत तालुक्यातील खापरखेडा येथील रहिवासी आहे. तिचा दुसरा विवाह 8 महिन्यांपूर्वी संतोष सोबत झाला होता. संतोष शिंदे याचा देखील हा तिसरा विवाह होता. यापूर्वी संतोषचा विवाह 2014 व 2015 मध्ये आणि दुसरा विवाह 2016 मध्ये झाला होता. घटनेच्या दिवशी संतोष व त्याची आई बाहेर असताना विद्याने साडीने गळफास घेतला. मात्र विद्याच्या माहेरच्यांनी तिची हत्याच केल्याचा आरोप केलाय.